महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम. नाशिक ठाणे लोकसभेबाबत पेच कायम. दक्षिण मुंबईत भाजपकडून नव्या उमेदवाराची चाचपणी. हिंदुत्व सोडलेल्यांनी जय भवानी शब्दाचा वापर करणं चुकीचं. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. रायगडमध्ये राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का. काँग्रेसचे मुश्ताक अंतुले आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार. अजित पवार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं लोकार्पण होणार. जिल्हाध्यक्ष शैलेश गवईसह 5 पदाधिकारी वंचितमधून बडतर्फ. पक्षशिस्तीचा भंग केल्यानं पदाधिकाऱ्यांवर कारवाई. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास संसदेच्या पहिल्या अधिवेशनात सीए रद्द करणार. माकपच्या टीकेवर पी चिदंबरम याचं स्पष्टीकरण. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी. केजरीवालांना जेल की बेल होणार आज फैसला. नीरा भाईंदरमध्ये भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा बंद. नागरिकांचं प्रचंड हाल. मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा उष्णतेच्या झळा. 25 एप्रिलपर्यंत उकाडा जाणवण्याची शक्यता. राज्याच्या अन्य भागात पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.